ठळक घडामोडींचे प्रायोजक साईदीप सागर कलेक्शन कोपरगाव। हवा का रुख बदल रहा है म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संगमनेरात परिवर्तनाचा निर्धार। महाजनादेश यात्रेनिमित्त सरकारच्या कामाची जनतेला दिली माहिती। येत्या दीड वर्षात निळवंडेचं पाणी शेतकऱ्यांना मिळवून देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। संगमनेरात युतीचाच आमदार निवडून आणणार, खासदार डॉ सुजय विखे पाटलांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर उचलला विडा। बाळासाहेब थोरातांवर टीका करत त्यांच्यामुळेच मी खासदार झाल्याचा मिश्किल टोला। मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचं विखे पाटलांच्या लोणीतही जंगी स्वागत। गणपती बुडवण्यास गेलेल्या बेलापूरच्या सौरभ कर्डिलेचा प्रवरापात्रात बुडून मृत्यू, तिसऱ्या दिवशी सापडला मृतदेह, पोहता येत नसल्यानं गमावला जीव, घटनेनं परिसराभर शोककळा। वंजारी समाजाला विधानसभेपूर्वी 10% आरक्षण न दिल्यास मतदानावर बहिष्कार घालण्याचा समाज बांधवांचा इशारा। पाथर्डीत क्षत्रिय वंजारी एकता परिषदेचा तहसीलवर भव्य मोर्चा, विद्यार्थिनींनी केलं मोर्चाचं नेतृत्व। आणि साईबाबांची उदी आणि अंघोळीचं जल असल्याचं सांगून 1500 रुपयांची फसवणूक करणाऱ्या महिलेला संस्थान सुरक्षा रक्षकांनी पकडलं। सत्यबाई मेश्राम नामक महिलेला दिले पोलिसांच्या ताब्यात। वेगळ्या प्रकारच्या फसवणुकीचा नवा फंडा झाला उघड।